विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला सत्तेचं वाटप होईल किंवा होत आहे त्यावेळेला मित्रपक्षांनाही संधी द्या. अशी परवा मंगळवारी चंद्रकांत बावनकुळे आणि बीजेपीच्या ऑफिसमध्ये बैठक ठेवली होती आणि त्याला सर्व मित्रपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये नक्कीच सगळ्या मित्रपक्षांना सत्तेचा वाटा मिळेल अशी अपेक्षा आहे. मागच्या काही दिवसापासून बीड आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः BRS नावाचा एक पक्ष आहे जो तेलंगणाहून आलेला आहे, पण त्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जर फ्लो बघितला तर आगामी काळात कुठल्या राजकीय समीकरणाची ही नांदी ठरू शकते, कारण BRS मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा. मला असं वाटतं एखादा नवीन पक्ष आला की चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचा जो पक्ष होता तो तेलंगणा राष्ट्रीय समिती होती TRS होता, तर त्याने अलीकडे तो भारतीय राष्ट्रीय समिती अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते सध्या येत आहेत. अनेक महाराष्ट्रभर होल्डिंग लावण्यात आलेली आहे आणि काही जे कार्यकर्ते आहेत जे कुठं इतर पक्षावर नाराज आहेत, कुणी निवडणुकीत हरलेले आहेत आणि आपल्याला दुसऱ्या पक्षाकडून तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीचे काही लोक त्या पक्षामध्ये जात आहेत, पण महाराष्ट्राच्या राजकारणावर का त्याचा फारसा परिणाम होईल असं अजिबात नाही आहे, त्यामुळं त्यांची आम्हाला चिंता अजिबात नाही. पण भाजपचीच BRS ही बी टीम आहे असं म्हटलं जातं. आता भाजपची बी टीम, आता काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष आणि इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे किंवा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्यांना असं वाटतं की बाबा हा पक्ष इथं आल्यामुळं आपल्या मतामध्ये काहीतरी अडचण होईल आणि म्हणून ही BJP ची बी टीम आहे अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. पण आमची ती ए टीम पण नाही आणि बी टीमही नाही, आम्हाला काय कुठल्या टीमची आवश्यकता अजिबात नाही आहे. आम्ही भाजप, शिवसेना, RPI, शिवसंग्राम, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, आपल्या खूत यांचा पक्ष आहे, बाकीचे इतर पक्ष आहेत, तर आम्ही सगळे मजबूत आहोत त्यामुळे आम्हाला कोणाची अडचण अजिबात नाही. पवारांच्या काळात MLC लवकर मिळाली असं आपण म्हटलं आणि BJP च्या काळात मिळत नाही ना, त्या काळामध्ये आम्हाला MLC मिळाले होते, आता यांच्या काळामध्ये काही ती मिळाली नाही, पण विचार करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. हा तर मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला RPIला नक्की संधी देऊ असं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं ज्या वेळेला आता विस्तार होईल त्यामध्ये नक्की आमचा विचार होईल अशी आम्हाला आशा आहे. फडणवीस सरकारला वर्षपूर्ती झाली आहे, वर्षभरातल्या या सरकारच्या कामगिरीवर आपण काय मत? तर या वर्षभरामध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे ॲक्टिव आहेत आणि अनेक जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय झालेले आहे, त्यामुळं या सरकारला लोकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि पुढच्या मागच्या माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये निर्णय होत नव्हते, परंतु हे सरकार आल्यापासून अत्यंत चांगले निर्णय होत आहेत. आपल्याला असं कुणाचं म्हणण्याचा विषय नाही, आमचे पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत ताबडतोब विजय सोनवणे आणि आमचे जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी पोचले होते, नंतर मी आठवड्याभरामध्ये माझे दौरे आटपून मी सुद्धा त्या ठिकाणी पोचलो होतो. आमच्या पक्षाच्या वतीनं जवळजवळ 4 लाखाची मदत जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांना मी दिलेली आहे आणि रेणापूरमध्ये जो एक प्रकार घडला होता त्या ठिकाणीसुद्धा 2 लाखाची मदत त्या मातंग समाजाच्या व्यक्तीला मी दिलेली आहे, त्यामुळं जिथं दलित अत्याचार होतो तिथं आमचे कार्यकर्ते पोचतात, मी पोचतो, त्यामुळं सरकारच्या वतीनं तर ताबडतोब सगळ्या आरोपींना पकडलेलं आहे. ज्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता अक्षयवर त्या सर्वांना पोलिसांनी 2 दिवसामध्येच पकडलेलं आहे आणि अजून काही राहिलेले आरोपी आम्ही पकडू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. एक तर क्लीन बोल्डचा काही विषय अजिबात नाही आहे, म्हणजे क्लीन बोल्ड जो आहे तो शिवसेनेचा झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एका बॉलमध्ये आउट करून टाकलेला आहे, त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला अजित पवार गेले होते आणि ते पवार साहेबांच्या सांगण्यावरूनच गेले होते अशा पद्धतीचं विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे
आणि पण त्याच्यामध्ये नक्की ते त्या शरद पवारांच्या सांगण्यावरून गेले होते का त्यांच्याबरोबर सगळे आमदारांची काहीतरी हालचाल सुरू होती त्यामुळे आमदार कमी पडले म्हणून अजितदादा परत गेले का याचं संशोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. पण शपथविधीला अजितदादा गेले होती गोष्ट खरी आहे. अजितदादा हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत अशी चर्चा आहे त्यामुळं क्लीन बोल्ड होण्याचा विषय अजिबात नाही.